छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून चंद्रकांत खरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्या चर्चांना खुद्द अंबादास दानवे यांनीच पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी चंद्रकांत खरे यांची भेट दिलेली आहे आणि शाल त्यांना देऊन ते त्यांचं या ठिकाणी स्वागतसुद्धा करत आहेत. आणि हे बघू शकता आपण की या दोघांमधला प्रेम आणि जिव्हाळा जो आहे तो पुन्हा एकदा समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दादा, वाद होता, मिटला म्हणायचा? वाद कधीच नव्हता, कधीच नसणार आहे. खैरे साहेब शिवसेनेचे नेते, मी इच्छा व्यक्त केली होती. शिवसैनिकाला अधिकार इच्छा व्यक्त करण्याचा, इच्छा व्यक्त करायचा काय शिवसैनिकाला अधिकार नसतो, असतो शिवसेनेला अधिकार. पण ज्या दिवशी पक्षप्रमुखाचा आदेश आला त्या दिवशी तो इच्छा विषय संपलेला असतो. खैरे साहेबांनी पाठीमागे कधी तुम्हाला शब्द दिलता का की मी आता म्हातारा झालोय, एवढं इलेक्शन मी लढतो, पुढच्या वेळेला तुम्हाला संधी? माणूस कधीच म्हातारा होत नसतो. आणि खैरे साहेब तर आमच्यापेक्षा पण यंग आहे. त्यामुळं ठीक आहे, आता मागच्या विषय काढण्यात काय अर्थ नसतो. खैरे साहेब, दानवे साहेब आले, तुम्हाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, कसं वाटतं आता? 5 दिवस टेन्शन संपलं? टेन्शन काहीच नाही. मातोश्रीमध्ये आम्ही 2 तास जे बसलो होतो एकट्यात, त्याच वेळेस टेन्शन संपलं आमच्या दोघांचं. आमच्या दोघांमध्ये असे बरेच वेळेस प्रसंग आले आणि आम्ही ज्यावेळेस चर्चा केली टेन्शन संपतं, हे आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि म्हणून आजचा विशेष काही नाही, पण आता मात्र विरोधक घाबरतील. अरे हे दोघं एक झाले, आता एक होतो एक झाले, त्यांना असं वाटतं की दोघं नाही आहे. मला अनेक वेळेस डॉक्टर करार नेहमी म्हणायचे, हां अंबादास दानवे म्हणा, अंबादास दानवे, मला आटकून चिडवायचे ते. पण आता ते पाहिल्यानंतर ते काय म्हणते, अरे आता हे झाले, आता लढायचं की नाही लढायचं हे विचार करतील ते. तुमच्या दोघांची युती बघून विरोधकांच्या पोटात खळबळ सुरू झाली असेल? हे पण आम्ही शिवसेनेसाठी एकच होत असतो, ठीक आहे. जोपर्यंत काही विषय असतात चर्चा होत असते, बोलणं होत असतं, पण ज्या दिवशी संघटना विषय असतो त्या दिवशी एकत्र व्हावंच लागतं, ही शिवसैनिकाची जबाबदारी असं मी समजतो. आणि आम्ही संभाजीनगरची ती परंपरा राहत आली, ठीक आहे. आमच्यामध्ये अनेक वेळेस अनेक मोठे मोठे विषय झाले, पण ज्या दिवशी शिवसेना हा विषय येतो, संघटना हा विषय येतो, त्या दिवशी एकत्र आम्ही होत असतो. एकत्र नुसतं होत नसतो, तर मला असं वाटतं जे कार्य हाती घेतलं ते सुद्धा तडीस नेत असतं. खरे साहेब, अंबादास दानवे तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर इतके नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली की ते थेट पक्ष सोडणार इथपर्यंत चर्चा गेली होती. तुम्ही लोक काहीतरी हे करता, म्हणून त्यांनी काल दम मारला प्रेसला की आता तुम्ही काय असं बोलला उलटपलट मी तुमच्यावर केस दाखल केले, मग ते सगळे शांत झाले. पण त्याला कारण असं होतं की तुम्ही स्तंभपूजन केलं, स्तंभपूजनाला तुम्ही जिल्हाध्यक्ष असलेले आणि विरोधी पक्षनेत्यालाच बोलवलं होतं. स्वतः माननीय उद्धव साहेबांच्या सोबत हे दौऱ्यावर होते, तो मुहूर्त निघाला होता, कारण तिथे त्या जागेवर डोळा होता कोणाच तरी घेण्याचा. आजही ते म्हणतात काही करा, आम्हाला द्या आम्हाला द्या, मग त्याच्याकरता आम्ही ते त्याशी संबोधन केलं, म्हणजे तो जागा हक्काची शिवसेनेची झाली, कार्यालयाची प्रचार कार्यालयाची, त्यासाठी आम्ही केलं. त्याच्यातली एक डिटेल माहिती अशी आहे की तुम्हाला तर बोलवायचं होतं पण तुम्ही फोन नव्हता केला, तुम्ही माझे महापौर नंदकुमार घोडेल यांना फोन करायला लावला होता. ते सगळ्यांशी बोलत होते, म्हणून ते सगळ्यांशी बोलत होते, कोऑर्डिनेटर म्हणतो. दादा, स्तंभपूजनाला नव्हता तुम्ही, त्याचं काही वाईट वाटतंय, नाराजीचं काही कारण झालेलं बोलणं या विषयावर आता रिपीट कशाला, आता झालं बघा, थोडंसं नाराजीसारखं वाटतंय. नाही, स्तंभ पक्षाचा एवढा महत्वाचा कार्यक्रम, त्याला तर मी असलंच पाहिजे ना संभाजी, ही तर भूमिका आहेच ना, त्याच्यात काय नाकारायचं काय, ते तर असलंच पाहिजे मी. खरे साहेब, आता निवडणूक कशी लढणार, एक दिन आली आणि कशा स्वरूपाचं तुमचं काम असेल? आमचे आत्तापर्यंत आम्ही दोघांनीही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा आम्ही एकत्र पण लढले आणि आता सुद्धा तसंच. आता आम्ही दोघांना पाहून त्या ठिकाणी हे जे विरोधक आहेत त्यांच्या पोटात गोळा उठेल, अरे हे दोघे एकत्र आले. मग काही लोक म्हणतात हे दोघं एकत्रच आहे, दाखवतात फक्त असं असे म्हणतात काही लोक. अंबादास दानवे तुमच्याकडे आलेले आहेत तर तुम्ही त्यांचं तोंड गोड केलं पाहिजे तोंड. ते नाही, दानवे साहेबांना म्हणतोय मी, अरे नको मला. तर हे बघू शकता आपण की या दोन दोन नेत्यांमधला हा गोडवा या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यामुळे या दोघांचीही मजबूत युती विरोधकांना पराभूत करेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.